एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल कशा सतमी। हाय वन। हाय। तो अब आज है ट्यूसडे और अब बज चुके हैं सुबह के 9 और आज हम जा रहे हैं पणजी फिश मार्केट फिश लाने। और मैं आप लोगों को दिखाऊंगी कि आप मानसून सीजन में पणजी मार्केट में कौन कौन से फिश मिलते हैं। फिलहाल गोवा में तो फिशिंग बंद है, जो नेबरिंग स्टेट से ना कारवार से वहां से हमें फिश आ जाते हैं यहाँ पे, नहीं था क्या? नहीं। ओके, तो मिलता है फिश पर थोड़े एक्सपेंसिव होते हैं फिश, है ना, मानसून सीजन में ना थोड़े एक्सपेंसिव होते हैं पर मिलता है। ओके, तो आज हम जा रहे हैं पणजी मार्केट आपको दिखाने के लिए फिश मार्केट। ओके, और आप इस वीडियो पे बने रहिए और अगर आप मेरे चैनल पे नए हो तो प्लीज मेरे चैनल को सब्सक्राइब करें। तो यहाँ पे देखिए कैमरा है आगे, ओके, साई सर्विस वहाँ पे। अगर आप सिग्नल जब रेड होता है ना, अगर आप क्रॉस करते हो ना व्हाइट लाइन से व्हाइट लाइन क्रॉस केला फाइन पडता 500 रुपये। सो रेड लाइट वॉज असं तुम्ही रॉंग जाय घाय करनाका। सो आता सगळा कॅमेरा बी हांगा लायलेला असा, ऑलरेडी माझ्या फ्रेंडा पडलेल्या तो क्रॉस केला व्हाइट लाइन पडलो 3 फुटी पडलेला फाइन पे करू शी देवा पण बरे नी असं असं जाय व्हाइट लाइन हांगा लायला पण ओपी नी की डीपी का ओपी ते स्टॉप तो स्टॉप तो एसटीओपी एसटी मार दिसंग ना। तो सुबह के बजे 9:30 और ट्रैफिक देखिए यहाँ पे ऑफिस सगळे जण कामा वेतात आणि हांग काळोख झाला आता इतला पाऊस छत्री भी आला का ना बेगिन तू एक्चुअली आम्ही बिगिन चितलेले या म्हणून ऋतिक बाप्पा नी उठत ना ती पळत बसला पिक्चर बिगिना गेल्या नाही बिगिना येऊ मेळटा नी आणि नुसते पैसे बरे असतं मेळटा उठत ना हा रेडी जाऊन बसला हा सर झाले रातचे गडबड मला बिगिन होती नुसते बघा बिगिन उठा बिगिन होत्या सकाळी उठले रेडी जाऊन बसला हो टी व्ही पळता आणि मोबाईल पळता पण तू गेले नी लिपस्टिक लावपाक माझी लिपस्टिक लावपाक किती टाइम लागता बरं आता पळय माझे घालता आता बरं आता हांगा ट्राफिक पळय सिग्नल पडला लोकांक सगळे घाई कामा वचपाक हांगा हो प्रॉब्लम मुंबई बीन किरे मे थंय आणि विचारपाक जाय मुंबई दिल्ली बीन एक्चुअली मुंबई बीन नी असे म्हणजे कजन्स बी हा मुंबई ते म्हणतात की सकाळी 5 उठतात तुम्ही 5 उठून रेडी जाऊन भायर सरतात की त्यांना ट्रेन मेळपाक जाय टाइम टू टाइम आणि ट्रेन इथे रश असता शिनाळ्यो नी धाकटे काय फायदो ना घेऊन भीतले ते मास असता आणि बारीकशे असता काय फायदो ना मी मिडियम असं 300 रुपये मोठे असं की खाऊन करता वारो पण थंय असा पणजी मार्केट म्हणजे थंय सगळे भाजी फुलां सगळं थंय मेळटले आणि हांगा तुमकां फिश मेळटले लेपो बघितलं वडले वडले कसे लेपो 250 रुपये किलो 250 रुपये किलो लेपो ते
तो ये पर सोंदाळे बरे आ मोठे हा सोंदाळे बरे गाला एक म्हणता रे सांगता सांगता आणि थंय सगळं मटन चिकन सेक्शन आणि हांगासर न्ही सगळे फिश बी क्लीन करतात हांगासर तिसऱ्यो बिसऱ्यो सगळ्यो हांगा मेळटा सो हांवें लेपो घेतला फुडें पळया न्ही क्रॅप पळय बांगडे बरे फ्रेश आ पापी पापलेट पळय पापलेट कशें पापलेट आनी काळे पापलेट खूब आनी पापलेट न्ही फ्रेश आसा कितले पडटा पापलेट 900 न्ही 900 रुपीज किलो सामकें फ्रेश आसा पापलेट वायट वायट हय बरें आसा फ्रेश आसा हांगा सर काळे व्हडले धवी ती न्ही आ धवीत ती कशे 1500 किलो पळय 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 सांगता पळय सांगता ते सर सांगता वेल्ली पळय वेल्ली फ्रेश आ 250 रुपया किलो खंय मुड्डशी माजर पळय एक कितले 400 रुपये किलो हांगा भितर या हांगा सगळे न्ही तिसऱ्यो शिनाळ्यो सगळ्यो मेळटा हांगासर स्पेशली हांगाच मेळटा तिसऱ्यो शिनाळ्यो बी सगळ्यो हांगा मेळटा आणि हांगा सगळे नुस्तें बिस्तें क्लिनींग करता हांगा कटींग बिटींग बी हांव करता शिनाळे 500 रुपीज केजी आणि केजीन येता फक्त स येता खंय बरे मात्शे व्हडले आहा व्हडले आहा बेबी चणाक बेबी चणाक मदर चणाक कशे कशे 700 केजी आणि 600 रुपये एक 600 रुपीज एक बरे मोठे असले हांगा पळय शिनाळे बरे मोठे आहा कशे ते 400 800 किलो आणि 700 किलो बारीक ती 700 रुपये आणि मोठी नाही मिळताय अभी फिर बारीक बारीक आण का बरे बरे घाल आता व्हिडिओ काढून जाय रेसिपी दाखवू द्या मला बरे बांगडा फ्राय फ्राय करून कटा काय
हम घरात फ्राई करतले तुझे काढू तू येतलो युट्यूबर लोक तुका पळतले अबे एजेडे बांगडे घेतला हावेन अबे गोयन जरी फिशिंग बंद असा तरी पण पळया नुसते बरे बरे क्राउडेड आणि मातशे एक्सपेन्सिव्ह असा एक 100-200 रुपया अशे येतले पापलेटा सांगू तुमकां पळोवन कितें जालें म्हाका पापलेट खावूंक कितें जालें ते येदो व्हडलो पापलेट 1500 रुपया थंय एकूच येतलो बारीक स्लायस केले न्ही पातळ जाल्यार बरे मेळटले सायजी बरें आसलेले बांगडे मातशे एक कडेन व्हडले आसलेले आनी कितें आसलेले हे कुल्ले बी ना कुल्ले अजिबात ना कुल्ले ना ते मातशे धाकटे ते म्हणजे अशे वायट कुल्ले बीन कांयच ना सो मनसणा नुस्तें मेळटा ते एक बरें आहा पयलीं कितें जातालें नुस्तें मेळनाले सुके बांगडे हुमण खाताले पण आतां सामको काळूच वेगळो जाला नुस्तें मेळटा आतां मनसणान सुके बांगडे आनी सुके सुंगटा फ्रिजीन न्हिदला ते खावपाक मन येना सो नुस्तें आतां 10 दिसांनी आनी नुस्तें बरें येतले आनी मेन म्हणजे मेन श्रावण आतां हो अदीक मास श्रावण आसा अदीक श्रावण हो आतां जे मेन श्रावण आसता पळय चडशे लोकांनी अदीक श्रावण येला म्हणून न्ही हो श्रावण थोडे लोक धरता थोडो धरना आतां फुडल्या म्हयने येतले पळय तो श्रावण ते चडशे लोक ते धरतले आम्ही धरना आम्ही खाता तू धरता श्रावण एका श्रावण ना एका दाळ दाळ मेळा पळय एका तू जाय श्रावण एका 365 श्रावण खंय पण माझे कितें म्हाका वचना गळ्यान परते म्हाज्या गळ्यान वचना ओके सो येयात पणजी मार्केटान नुस्तें व्हरात खायात सो आयज हांव तुमकां एक बरें एक रेसिपी शेअर करतले आनी कितें कितें नुस्तें घेतलां पळय तें तुमकां हांव घरा वचून दाखयतलें ओके आनी तें तुमकां एक बरें एक रेसिपी शेअर करतले ओके और ये जो व्हिडिओ आहे ना मी यही पे एंड करूंगी और नेक्स्ट व्हिडिओ आहे ना मी गजा के फिश अभी फिश की रेसिपी मैं आप शेयर करने वाली हूं और इस व्लॉग को मैं यही एंड करूंगी तो अगर वीडियो अच्छा लगा तो प्लीज वीडियो को लाइक करें और मेरे चैनल को सब्सक्राइब करें तो मिलती हूं नेक्स्ट वीडियो में तब तक के लिए बाय टेक केयर बाय बाय